2014 ते 2019 या दरम्यान खासदारांनी आमच्याकडे पाहिलं नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. रक्षा खडसेना उमेदवारी जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्टेटस ठेवतात, आधे इधर आधे उधर अशी मुक्ताईनगरमध्ये परिस्थिती आहे असं आमदार चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. तर चंद्रकांत पाटलांनी कधी माझे फोन उचलले नाहीत असं रक्षा खडसेंनी म्हटलंय. चंद्रकांत पाटलांनी सरकारी कार्यक्रमातही मला डावललं असा आरोप रक्षा खडसेंनी केलाय. 2014 ते 2019 दरम्यान ते खासदार मोदयांनी आपल्याकडे काही पाहिलं नाही किंवा ते आता जे बँचेची लयलूट चालली आहे 1924 मध्ये तर बँचेची लयलूट चालली आहे, पण लूट करतो कोण आहे? राष्ट्रवादीचा पदाधिकारी भाजपचे उमेदवार टिकल्या झाल्यावर स्टेटस ठेवतो. कारण काही बगल बच्चे काही नाही, आधे इधर आधे उधर असं काही आसरानी सारखं काम या मतदारसंघात झालेलं आहे. आणि मग ते सोन्यासारखं होईल की आधे इधर उधर आधे इधर मेरे पीछे कोई नहीं मिल. ही परिस्थिती निर्माण होण्याची मुक्ताईनगरमध्ये दाट शक्यता निर्माण झालेली आहे. सातत्याने जेव्हापासून ते आमच्या महायुतीमध्ये आलेले आहे तेव्हापासून नेहमी मी त्यांच्या संपर्कात राहिलेली आहे, पण ते आमच्या संपर्कात राहिले नाही. आजपर्यंत माझे कधी फोन रिसीव्ह केलेला नाहीये. आणि आपण सुद्धा बघितलं असेल, जास्त लांब जायची गरज नाही, आताच आपण बघितलं असेल की आपले राज्याचे मुख्यमंत्री 2 वेळा आपल्या मुक्ताईनगर विधानसभेमध्ये कार्यक्रमासाठी येऊन गेले. जे आमदार साहेबांनी जे काही इन्व्हिटेशन कार्ड बनवलं त्याच्यात माझं नाव कुठेही त्यांनी घेतलं नाही किंवा मला तिथे बोलवलं